हे आता आपल्याला पिझ्झा करायचा आहे. ओके, तर आपल्याला हे वरती ठेवावं लागेल. याच्यामध्ये हे बघा, हे जे रॉड आहे हे पण ग्रिल आहे, याला खालचा बाजू हे फिरत राहतात, हे इकडे तिकडे होतात. ओके, हे दोघे आणि हे वरती पण रॉड आहे. हे तुमचा खूप इम्पॉर्टंट फॉरेनचा मॉडल आहे सॅमसंगचा. ओके, हे आता मी तुम्हाला करून दाखवतो. दादा आता याच्यामध्ये पिझ्झा ठेव. ओके, व्हेजिटेबल वगैरे काहीच नाही ना, हे याच्यामध्ये आपण चीज टाकलेलं आहे. ओके, आणि हे जे रॉड आहे हे खालतून पण बेक होईल आणि वरतून पण बेक होईल आपला पिझ्झा बेस. हो, हे लावला मी. लावल्यानंतर आता मी याला ऑपरेट करते बटन. हो, हे जवळच काका हे. ओके, हे आता मी याला ग्रिलवरती केलेलं आहे. ओके, मी आता इथून याला वेळ देतो 5 मिनटं देणार. हाय, नाही ते नाही करायची गरज असली. एक ग्रिल केला. ओके, एक ग्रिल सिलेक्ट केला मी. ओके, ग्रिल सिलेक्ट केला, हे अप्पर डिप्पर लोअर आणि हे रोटेसरी रॉड आहे. रोटेसरी रॉडचा सिम्बॉल आला जे खाली वरून. ओके, आता हे सिम्बॉल ग्रिलवरती ठेवला. ओके, सिलेक्ट केला, इथून मी वेळ देतो याला 1, 2, 3 and 4 मिनिट. 5 मिनटामध्ये होईल. मी फक्त याला 3 दिला, 4 दिलं. स्टार्ट कर, आता स्टार्ट केलं. ओके, बघा रॉड खाली आले. ओके, आता मी तुम्हाला उघडून दाखवतो की रॉड कसे खाली आले ते. हे तुमचा फॉरेनचा मायक्रोवेव्ह इथला नाही येते. आता मला बघायचं आहे. ओके, गरम झाला की नाही मला रोस्ट करायचं आहे ते. आता मी डायरेक्ट उघडतो तर रॉड जे आहे ॲटोमॅटिक परत होणार. हे बघा, हे रॉड हे जाऊन राहिले, हे गेले. ओके, आता मी याला परत लावतो आणि स्टार्ट करतो. हे स्टार्ट केलं. याला खालून पण तुम्ही रोस्ट करणार पिझ्झा बेसला आणि वरतून पण होईल. हे दोघं साईड पण होईल. हे रोस्टिंगसाठी 2 हीटर एक्स्ट्रा लावलेले, वरती पण आहे आणि खाली पण आहे. ते साईडनं पण तुम्ही बेक करू शकता. आता तुम्हाला जळायचा इस्मेल येणार, सुगंध येणार क्रिस्पीचा. तुम्ही चीज वगैरे जे टाकला ना तर ते मेल्ड होऊन जाईल. तुमचा चीज मेल्ड झाला म्हणजे पिझ्झा रेडी झाला. आता तुम्ही याच्यामध्ये मायक्रो आहे, मायक्रोला तुम्ही एक बटाटा घेऊन टाका. पापड केला तुम्ही, शेंगदाणे वगैरे केले नाही केले ना, शेंगदाणे पण घ्या वाटीमध्ये किंवा बोरोसिलच्या बाउलला, ते पण करून दाखवतो. आणि एक बटाटा पण घ्या, ते पण बॉईल विदाउट वॉटर बॉईल करून दाखवतो. आता याच्यामध्ये काका परत दाखवतो तुम्ही, वरती पण हीटर ऑन झाला, रेड होईल पूर्ण ते, आणि खालचे पण हीटर जे ॲटोमॅटिक अप अँड डाऊन मध्ये बाहेर येतात ते. आता मी डायरेक्ट उघडतो याला. हे बघा, हे डायरेक्ट आता रॉड जे मागे जाऊन जाईल. हे बघा, हां हे बघा, हे दोघे रॉड साईडला आणि वरचा पण हीटर ऑन झाला. ओके, आता मी परत लावून याला स्टार्ट करून. हां बारीक बारीक करा ना आंटी, अगदी छोटे छोटे लहान. हां वेज पुलावसाठी कांदे पण अगदी बारीक करून घ्या. याच्यामध्ये मी तडका देऊन दाखवणार, फोडणी सुगंध यायला पाहिजे. अद्रक लसण पेस्ट पण करून घ्या, ऑनियन पण करून घ्या. केक का याच्यामध्ये 10 मिनिटाला होऊन जाईल केक आपला. हां, 1 कप 1.5 कप मैदा घ्या, 1 कप पिठी साखर घ्या. आहे का मिक्स करून घ्या. हां, आ
असं बट्टे ठेवल्याच्यावरती बट्टे होतील. हा बट्टे पण असं असेल. किती मिनटं लावायची बट्टीला? 12 मिनिट. 12 मिनिटामध्ये होतील. किती बट्टे ठेवायच्या? जवळपास 1 kg 1 kg पर्यंत तुम्ही करू शकता. 1 kg बट्टे बारा मिनिटं करू शकता. तुम्ही मॅडम केक प्रीमिक्सचं पण करू शकतात, गहूचं पीठचं पण करू शकतात, रवेचं पण करू शकतात, मैदेचं पण करू शकतात, अंडेचं पण करू शकतात आणि मिल्क मेडचं पण करू शकता ना. हा असे तुम्ही 6 प्रकारचे केक करू शकता. आता मला परत बघायचंय दादा झाला की नाही झाला. परत ते बघा, रॉड ऑटोमॅटिक लेफ्ट राईट होतात आणि मध्ये जातात ते. हे बघा, हे जाऊन आहे, हे रेड झाले, हे मध्ये गेले आणि हे वरती पण ऑन असं आहे. बघा, चीज मेल्ट झाला माझा पिझ्झा झाला, तरी पण मी याला अजून वेळ देणार आहे. मला पिझ्झा जे आहे वरतून ब्राऊन रेड किंवा क्रिस्पी असं व्हायला पाहिजे आणि चीज पूर्ण मेल्ट पाहिजे. हे बघा, स्टॉप झाला ना, मी परत याला 2 मिनटं देतो. ओके, हे सिलेक्ट केलं मी ग्रिल. ओके, आणि इथून 2 मिनटं देणार. 1 2 स्टार्ट. हॅलो, त्याच्यामध्ये तुम्ही बट्ट्या, नान खटाई, बिस्किट, केक ते करू शकता. खालून पण होईल ते, त्याच्यामध्ये बट्ट्या खूप छान होईल तुमचं. खालून पण नाही, ते टीनला नाही, याच्यामध्ये होईल. हा, याच्यामध्ये केला केक तुम्ही? तुम्ही याच्यामध्ये ठेवला कधी? नाही ना, याच्यामध्ये करून दाखवतो. 1-2 मिनिटं हे करून दाखवतो अगोदर मी. याच्यामध्ये तुमचं जे आहे ना ग्रिल आहे, चालेल ना ते पण चालेल, त्याच्यामध्ये करून दाखवतो. हे तुमचा पिझ्झा, हे बघा परत ते रॉड परत गेले. आता 34 मिनिटं. तुमचे इथले एरियाला सर खूप असं आहे, रावर पट्टेला खूप लोकांकडे इम्पोर्टेड वस्तू खूप आहे, त्यांना प्रॉपर यूज करायला माहिती नाही. मी इथे खूप डेमोसाठी येतो ना, मला माहिती. त्यांच्याकडे पण आहे का? मी दुरुस्त पण करतो सर, कोणाचा खराब पण झाला ना तर मी घरी येऊनच करून देतो, कुठे जायची गरज नाही. मी इथे स्वप्नील महाजन स्वरूप आले खेडीला, ते पण माझे कस्टमर आहे. हे बघा, हे झाले आपला कापड देता का दादा, सुगंध पण आला बघा. हा हे द्या, पोळ्या गरम करायचं. हो हो, हे बघा, हे बघा, हे खालून पण ओके आणि हे गरम. हां गरम आहे. ओके, हे बघा, हे चीज पण मेल्ट झाला मॅडम तुमचा आणि ब्राउनिश पण झाला साईडने आणि क्रिस्पी झाला. हे बघा साईडने कडक झाला आणि अजून तुम्हाला क्रिस्पी हवे बघा तुम्ही हात लावून. चीज मेल्ट झाला म्हणजे आपला पिझ्झा रेडी झाला.